Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhara Shiva Sadigar Bhaktavinda. Hare Krishna. आज आपण नित्यानंद महाप्रभूविषयी चर्चा करणार आहोत. आपल्याला नित्यानंद महाप्रभू कोण आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. नित्यानंद महाप्रभू हे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमधले वरिष्ठ पार्षद होते. हे दुसरे तिसरे कुणी नसून स्वतः बलरामजी आहेत. हो, चैतन्य महाप्रभू हे स्वयं कृष्ण 500 वर्षापूर्वी आपली लीला संपन्न करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता आणि त्यांच्यासोबत त्यांचे पार्षद नित्यानंद महाप्रभू, हरिदास ठाकूर, अद्वैताचार्य, गदाधर पंडित आणि श्रीवास पंडित हे आले होते. नित्यानंद महाप्रभू हे फार दयाळू आहेत, कृपाळू आहेत. ते आपल्या गुरुतत्वामध्ये येतात. चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की या विश्वामध्ये प्रत्येक नगर नगरमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखामुखामध्ये हरिनाम संकीर्तन असावं. म्हणून त्यांनी नित्यानंद महाप्रभू आणि हरिदास ठाकूर यांना हरिनाम संकीर्तन आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी बाहेर पाठवला. त्यांना सांगितलं, जा आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक व्यक्तीला भगवंताचा हरिनाम द्या. त्यावेळी जगाई आणि मधाई नावाचे दोन क्रूर आणि पापी व्यक्ती होते. जगाई आणि मधाई हे ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतले होते, तरीसुद्धा ते अत्याचार व्यभिचार करण्यामध्ये ग्रस्त होते. लोकांचा छळ करायचे, लोकांना लुटायचे आणि मदिरापान करायचे, व्यभिचार करायचे. अशा प्रकारे सर्व चालत असताना नित्यानंद महाप्रभू आणि हरिदास ठाकूर प्रचार करत असताना एका ठिकाणी पोहोचले आणि तिथे त्यांनी पाहिलं की जगाई आणि मधाई नावाचे दोन व्यक्ती यांनी प्रत्येक लोकांना छळ करायला सुरुवात केली आहे. सगळ्या लोकांना छळतायत, त्यांना लुटतायत, त्यांना मारतायत, त्यांच्याकडून पैसे घेतायत आणि मदिरापान करतायत. अशा प्रकारची कृत्य चालू असताना नित्यानंद प्रभूंना हे पाहावलं नाही आणि ते मधाई आणि जगाईपर्यंत गेले आणि जगाई आणि मधाईला ते हात जोडून विनवणी करायला लागले. बोलले की हे सर्व करू नका, तुमचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झाला आहे. ब्राह्मणाचं कर्तव्य म्हणजे भगवंताची सेवा करणं, आराधना करणं आणि समाजाला भगवंताचा संदेश देणं. हे तुम्ही काय करताय, अत्याचार आणि व्यभिचार का करताय, तुम्ही नरकामध्ये जाल, तुम्ही हे सगळं करू नका. पण त्यांनी ऐकलं नाही, कारण तमोगुणी अज्ञानाच्या अंधकारामध्ये ग्रस्त असलेले लोक कसे हे ऐकतील. त्यांना हे सर्व पटलं नाही, त्यांना हे कळालं नाही, कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं. आणि जो व्यक्ती अज्ञानाच्या अंधकारामध्ये आहे त्याला या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. प्रायणाल्पायुष सभ्य कलावस्मिन युगे जन मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपद्रिता. या कलियुगामध्ये असणारे सबंद जनसंख्य प्रत्येक व्यक्ती हा अभागी आहे, मंद आहे, त्याच्याकडे अज्ञान आहे, ज्ञानाचा अभाव आहे त्याच्याकडे. तो व्यक्ती भगवंताची भक्ती नाही करू शकत. म्हणून रजोगुणाच्या प्रभावामुळे, तमोगुणाच्या प्रभावामुळे त्यांना राग आला. त्या क्रोधाच्या प्रभावामध्ये त्यांनी जवळ पडलेला एक माठ उचलला आणि नित्यानंद महाप्रभूंच्या डोक्यावरती प्रहार केला. नित्यानंद महाप्रभूंच्या डोक्यावरती जसा प्रहार केला तसे नित्यानंद महाप्रभूंच्या मस्तकातून रक्तस्राव होऊ लागला आणि ते जोरात ओरडले चैतन्य म्हणून. आणि चैतन्य महाप्रभू तिथे प्रकट झाले. यावेळेला ते पतित पावन अवतारामध्ये नव्हते, तर चैतन्य महाप्रभूंच्या हातामध्ये सुदर्शन चक्र होते. चैतन्य महाप्रभू फार क्रोधित होते आणि ते मधाईवरती धावले. त्याचं शिर धडापासून वेगळं करणार त्याच्या आधी नित्यानंद महाप्रभू त्याच्या समोर गेले आणि मध्ये पडून त्यांनी म्हणाले, महाप्रभू कृपया याला माफ करा, याला मारू नका, याची काही चूक नाही आहे, तो तमोगुणाच्या अंधकारामध्ये ग्रस्त आहे.
त्याचे डोळे अज्ञानाच्या पडद्याने झाकलेले आहेत, त्याला काही कळत नाही आहे. तुम्ही त्याला माफ करा. तुम्ही पतित पावन म्हणून अवतार घेतलेला आहात, पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचा संहार करण्यासाठी नाही. तुम्ही राधाराणीला वचन दिलं आहे की या जन्मामध्ये, या अवतारामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं शस्त्र हातामध्ये घेणार नाही. चैतन्य महाप्रभू म्हणाले, याने कुठल्याही प्रकारचं पुण्य केलेलं नाही आहे, याचं किंचितही पुण्य नाही आहे, याला मी कसं माफ करू. तर नित्यानंद महाप्रभू म्हणाले, जर असं असेल तर मी माझं सर्व पुण्य याला देतो. महाप्रभू याला माफ करा. हे ऐकताच चैतन्य महाप्रभू शांत झाले. त्यांनी जगाई आणि मधाईला जवळ घेतलं आणि त्यांचा उद्धार केला. त्याच्यानंतर जगाई आणि मधाई हे सुधारले. त्यांनीसुद्धा हरिनाम संकीर्तनाची शरण ग्रहण केली आणि भगवंताचे नित्यसिद्ध पार्षद झाले. हे आहेत नित्यानंद महाप्रभू. नित्यानंद महाप्रभूंची कृपा अशा प्रकारे असीम आहे. तुम्ही आम्ही कितीही पापामध्ये ग्रस्त असलो तरीसुद्धा नित्यानंद महाप्रभू हे दयाळू आहेत, ते दया करतात. म्हणून प्रत्येक भक्ताने नित्यानंद महाप्रभूंना प्रार्थना करायला हवी. नित्यानंद महाप्रभूंच्या चरणाशी प्रार्थना करायला हवी की महाप्रभू माझा उद्धार करा, मला मदत करा, मला मार्गदर्शन करा. आणि नित्यानंद महाप्रभू तुमची हीच प्रार्थना खूप प्रेमळ पद्धतीने ऐकतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला ते हरिनाम संकीर्तन देतील आणि तेच हरिनाम संकीर्तन जे तुमचा आमचा उद्धार करतं, तेच हरिनाम संकीर्तन जे कलीचा नाश करून तुम्हा आणि आम्हाला भगवंताच्या धामामध्ये प्रवेश देतं. ज्या व्यक्तीने हरिनाम संकीर्तनाचा शरण ग्रहण केलेली आहे तो व्यक्ती कधीही नरकामध्ये जाणार नाही. हे चैतन्य महाप्रभूंचे वचन आहेत, माझे नाही. म्हणून प्रत्येक भक्ताने चैतन्य महाप्रभूंना तथा नित्यानंद महाप्रभूंना स्पेशली प्रार्थना करावी, जेणेकरून नित्यानंद महाप्रभू हे आपल्याला आध्यात्मिक तथा भौतिक जीवनामध्ये उद्धार आणि प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करतील. धन्यवाद. नित्यानंद महाप्रभू की जय. हरे कृष्ण.